त्यांची प्रतिक्रिया महत्त्वाची असणार आहे, कारण या तीन पक्षांना एकत्र आणण्यात त्यांचा सुद्धा महत्त्वाचा खारीचा वाटा म्हणावा लागेल. हयातमध्ये जे शक्तीप्रदर्शन झालं होतं 162 आमदारांना, आम्ही 162 ही संकल्पना जितेंद्र आव्हाडांची होती, कसं डोक्यात आलं की आपण हे शक्तीप्रदर्शन करावं? आणि ते रात्री विचार करत बसलो होतो की काहीतरी नाविन्यपूर्ण केलं पाहिजे. 26 तारखेला संविधान दिन होता, संविधानाच्या आदल्या रात्री आपण काहीतरी केलं पाहिजे. उद्धव ठाकरेंशी बोललो, उद्धव ठाकरे साहेब म्हणाले करा, पवारसाहेबांशी बोललो, पवारसाहेब म्हणाले करा, आणि झालं, यशस्वी झालं. आता इथे 165 असतील की त्यापेक्षा जास्त? नाही हो, मी अयशस्वी झालो, वाईट वाटतंय. अबकी बार 170 पार. तेव्हा आकडा चुक बोलण्यात कमी पडला तुम्ही. हा, मी बोलण्यात कमी पडलो. भाजपने आता जोरदार टीका सुरू केलेल्या, म्हणजे आज त्यांच्याकडनं जे आक्षेप घेण्यात आले, चांगलं आहे, विरोधी पक्ष जागृत आहे, असाच असला पाहिजे. या क्षणी एखादं गाणं सुचतंय का? की तुम्ही बहुमत सिद्ध करू शकत नाही. स्टुडिओ मधून शिफारस आहे की एक क्षणी एखादं गाणं सुचतंय का? ते गाणं आहे ना राजेश खन्ना, कुछ तो लोग कहेंगे, तसं आहे ते. दीपक, गाणं तर त्यांनी म्हणून दाखवलेलं आहे, पण ज्या वेळेला शिवसेनेची घोषणाबाजी होईल त्यावेळेला जितेंद्र आव्हाड सुद्धा त्यात सोबत असतील का? नेमक्या कुठल्या घोषणा जितेंद्र आव्हाडांकडून केल्या जातील?